जुने विठ्ठल मंदिर गवळी गल्ली येथे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे। जुने विठ्ठल मंदिर गवळी गल्ली येथे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक अमोल पुदाले, माजी नगरसेवक विजय खेडेकर, गोविंद गवळी, प्रसाद कुलकर्णी, आनंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। स्मार्ट सिटी योजनेने अंतर्गत ड्रेनेज लाईन, पाण्याची पाइपलाईन आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता याचं काम जुने विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आलेलं असून यासोबत परिसराच्या सुशोभीकरणासाठी नगरसेवक अमोल पुदाले यांच्या पुढाकाराने चाफा, जास्वंद, मोगरा, अलमदार यासारख्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। या त्यांच्या कामामुळे परिसर अतिशय सुंदर दिसत असून या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत। सांगितलेलं आहे आपल्या इथं गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा त्रास होता, कारण पाण्याचं बोर हे मोटर जो लाईन आपण सातत्यानं आमदार किंवा नगरसेवकाच्या फंडा निधीमधून लहान लाईन बदलत होतं, पण मोटर लाईन कधी बदलून झालं नाही। गेले 50-50 वर्ष हा जुने लाईन होते। मी सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने झालो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी आपल्या 16 स्मार्ट सिटीमध्ये आपल्या आदरणीय पंडित